नमस्कार लायब्ररी सायन्स सेट नेट लर्निंग या चॅनेलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये सेट एक्झाम दोन हजार वीस रोजी जी झालेली होती सत्तावीस डिसेंबरला त्याची जी आन्सर की आलेली आहे त्यातले जे दोन क्वेश्चन आहेत ज्याला आपण चॅलेंज करू शकतो ते आज मी तुम्हाला सांगणार आहेत बघा क्वेश्चन नंबर फोर्टी फाईव्ह बुकलेट एमधील खालील संस्थांची त्याच्या स्थापना वर्षाच्या कालक्रमानुसार रचना करा या क्वेश्चनचा आन्सर त्यांनी बी दिलेला आहे की फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर परंतु ते चुकीचं आहे कारण त्याच्यामध्ये फर्स्ट हे ए पी एल ए यायला पाहिजे कारण ए पी एल ए आंध्र प्रदेश लायब्ररी असोसिएशन एकोणीसशे चौदाचं आहे त्याच्यानंतर आय एल ए एकोणीसशे तेहतीस त्याच्यानंतर ते इयासलिक एकोणीसशे पंचावन्न आणि इटालिस एकोणीसशे एकोणसत्तर आणि ह्याचा प्रूफ म्हणून तुम्हाला मी विकिपीडिया सगळ्यांचे दाखवते कारण तुम्ही प्रूफशिवाय क्वेश्चनला चॅलेंज करू शकत नाही बघा हा विकिपीडिया आहे इंडियन लायब्ररी असोसिएशन म्हणजेच आय एल एचा विकिपीडिया आहे त्याच्यामध्ये बघा त्यांनी सांगितलेलं आहे इस्टॅब्लिश ऑन तेरा सप्टेंबर एकोणीसशे तेहतीस स्पष्ट दिलेलं आहे म्हणजेच आय एल एची स्थापना एकोणीसशे तेहतीसला झालेली आहे त्याच्यानंतर हे आहे ए पी एल ए आंध्र प्रदेश लायब्ररी असोसिएशन इस्टॅब्लिश दहा एप्रिल एकोणीसशे चौदा आणि हे मी बुकमध्ये देखील बघितलेलं आहे हेच आन्सर आहे आणि हे नेटवरचं मी तुम्हाला दाखवते त्याच्यामुळे या क्वेश्चनला चॅलेंज करायला तुम्हाला काहीही हरकत नाही थर्ड लीग एकोणीसशे पंचावन्न इंडियन असोसिएशन ऑफ स्पेशल लायब्ररीज अँड इन्फॉर्मेशन सेंटर ए लीग एकोणीसशे पंचावन्न आणि लास्ट इटालीस इंडियन असोसिएशन ऑफ टीचर्स ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स इटालिस एकोणीसशे एकोणसत्तर बघा इथे स्पष्ट दिलेलं आहे एकोणीसशे डिसेंबर एकोणीसशे एकोणसत्तर आणि हे मी बुकमध्ये देखील पाहिलं आहे त्यामुळे या क्वेश्चनला तुम्ही चॅलेंज करू शकता अजून एक क्वेश्चन आहे त्याला तुम्ही चॅलेंज करू शकता आधी तर तुम्हाला क्वेश्चन सांगते बुकलेट एमधील क्वेश्चन नंबर नाईन्टीन आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं क्वेश्चन असा होता खालील ग्रंथालय नेटवर्क त्यांच्या स्थापनेप्रमाणे बरोबर क्रम लावा म्हणजे स्थापनेनुसार लावा तर ता त्यांनी त्याचा आन्सर ए दिलेलं होतं फर्स्ट फोर्थ थर्ड अँड फर्स्ट ए आन्सर दिलेला आहे तर माझ्या मते हे आन्सर देखील चुकीचं आहे कारण इन्फ्लिवेट एकोणीसशे एक्क्याण्णव बाळनेट एकोणीसशे पंच्याण्णवचा आहे आणि कॅलिबनेट एकोणीसशे शहाऐंशी आणि नेट एकोणीसशे ब्याण्णव हे मी तुम्हाला प्रूफ देखील मग फर्स्ट थर्ड यायला पाहिजे होतं कॅलिपनेट हे सगळ्यात आधी यायला पाहिजे नंतर इम्प्लिमेट नंतर पुणे नेट आणि नंतर बाल नेट असं यायला पाहिजे होतं त्याच्यामुळे याही क्वेश्चनला तुम्हाला चॅलेंज करायला हरकत नाही याचा प्रूफ तुम्हाला दाखवते पहा पहिलं जे दिलं होतं त्यांनी बालनेट बँगलोर अकॅडमिक लायब्ररी नेटवर्क बालनेट एकोणीसशे पंच्याण्णव ते तर तुम्हाला आताच सांगितलं त्याच्यानंतर कॅलिबनेट कलकत्ता लायब्ररी नेटवर्क ऑज इस्टाब्लिश एकोणीसशे शहाऐंशी हे तुम्हाला दोनदा दाखवते कारण कॅलिबनेट मी दोनदा सर्च केलेलं आहे बुकमध्ये दे देखील तेच आहे नेटवर देखील तेच आहे कलकत्ता लायब्ररी नेटवर्क एकोणीसशे शहाऐंशी त्याच्यामुळे हंड्रेड पर्सेंट तुम्ही या क्वेश्चनला चॅलेंज करू शकता कारण कॅलिबनेट हे फर्स्ट यायला पाहिजे होतं त्याच्यानंतर दुसरं आहे इम्प्लिबेट दिलं आहे त्यांनी इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क इम्प्लिबेट एकोणीसशे एक्क्याण्णव आणि शेवटी पुणे नेट दिलेलं होतं त्यांनी म्हणून तेही तुम्हाला दाखवते पुणे नेट पुणे लायब्ररी नेटवर्क पुणे नेट हे एकोणीसशे ब्याण्णवचं आहे पुणे लायब्ररी नेटवर्क पुणे नेट एकोणीसशे चा आहे म्हणून या क्वेश्चनचं आन्सर काय यायला पाहिजे होतं फर्स्ट कॅलिबनेट यायला पाहिजे होतं त्याच्यानंतर इम्प्लिवेट त्याच्यानंतर नेट आणि त्याच्यानंतर बाळनेट त्याच्यामुळे या, 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 या दोन्ही क्वेश्चनला तुम्हाला चॅलेंज करायला काहीही हरकत नाही आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद